माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि लाईक करा. नमस्कार, आज आपण बघणार आहोत चॉकलेट केकची रेसिपी. बेकरी बंद आहेत आणि घरी आपल्याला केक खायची जर इच्छा झाली तर घरच्या घरी घरी अवेलेबल असलेल्या वस्तूपासून आपण सुंदर चॉकलेट केक बनवू शकतो. आज मी केक बनवणार आहे, माझ्या बहिणीचा बर्थडे आहे त्याच्यामुळे मी आज केक बनवणार आहे. तिच्यापर्यंत तर मी काही पोहोचू शकत नाही, पण मी इथेच केक बनवून मीच खाणार आहे. चला आता आपण साहित्य बघूया, घरच्या घरी सोप्पा चॉकलेट केक. पहा, सगळ्यात पहिले मी हा कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे. कुकरचं झाकण काढून हा गॅसवर ठेवलेला आहे आणि अशी एक माझ्याकडे रिंग आहे, ही ह्याच्यात ठेवणार आहे. आणि कुकरची रिंग आणि शिट्टी हे दोन्ही काढून याला आपण लावून हे प्रीहीटसाठी ठेवून द्यायचंय. पहा, साहित्य बघूया. एक वाटी मैदा, एक वाटी साखर, पाव वाटी तेल, थोडं जास्त आहे पाव वाटीपेक्षा. इथे इन्स्टंट कॉफी पाण्यात मिक्स करून घेतलेली आहे. लिंबाचा एक चमचा रस आहे. अर्धीपेक्षा थोडस जास्त पाणी आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स आणि दोन चमचे कोको पावडर. सगळ्यात पहिले आपण साखर एका मिक्सिंग बॉल मध्ये काढून घेतलेली आहे. त्यात आपण पाणी टाकणार आहोत. घेतलेलं पाणी आपण सगळं, जे मेजरमेंट मध्ये तेल होतं ते सगळं टाकून घ्यायचंय. कॉफी पावडरची आपण जी पाणी टाकून पेस्ट केले ती टाकायची आहे आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता आपण अशी चाळणी याच्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा अर्धा टीस्पून, बेकिंग सोडा आणि खायचा सोडा अर्धा टीस्पून टाकून घ्यायचा आहे आणि हे छान आपण ह्याच्यामध्ये चाळून घेणार आहोत. पहा, हे छान चाळून ह्याच्यात आपण घेतलेलं आहे. आता हे आपण एकाच डायरेक्शननी त्याला मिक्स करायचं आहे. हा चमचा एकाच डायरेक्शननी हलवत हलवत. पहा, मिश्रण आपलं छान सिल्की झालेलं आहे. बघा, इथे प्रमाण सगळ्यात महत्वाचं आहे. एक वाटी मैदा असेल तर अर्धी वाटीच पाणी आपण ह्याच्यात यूज केलेलं आहे, फक्त अर्धी वाटी. आता हे बघा, ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा जो रस आहे तो टाकणार आहोत. लिंबाच्या रसाने काय होणार आहे की आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकले त्यासोबत लिंबाची छान रिएक्शन होते आणि आपला केक छान फुलतो. पहा, इथे लिंबाचा रस टाकून मी छान मिक्स केलेला आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे त्या भांड्यात हे सगळं आपलं बॅटर आहे, हे आपण ट्रान्सफर करूया. पहा, या भांड्यामध्ये मी बॅटर आपलं ट्रान्सफर केलेलं आहे. दोन तीन वेळा ह्याला टॅप करून घ्यायचंय, म्हणजे त्याच्यात जर कुठे एअर बबल्स असतील तर निघून जातील. आणि आता आपण हा कुकरमध्ये ठेवायचा आहे. बघा, कुकर आपल्याला ठेवलेला आपण तो आता उघडून घ्यायचा आहे. पहा, आणि अलगद आपण हा भांड हे कुकरमध्ये ठेवायचंय. कुकर आपला गरम आहे आणि आता परत आपण हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आता अर्धा तास ह्याला अर्धा तास झालेला आहे. आता आपण कुकर उघडून बघूया आपला हे शिजलाय की नाही. वाव, सुंदर केक फुगलेला आहे, डबल झालेला आहे. आता आपण बघणार आहोत तो पूर्णपणे शिजलेला आहे की नाही. आपण असं एक सुरीनी त्याच्यामध्ये बघा, सुरीला काहीच चिकटलेलं नाही, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. आता आपण हा बाहेर काढून थंड करत ठेवायचा आहे. पहा, आता आपण चॉकलेट क्रीम वरच करणार आहोत. इथे मी अर्धी वाटी कोको पावडर, त्याच्यावर डबल साखर, कोको पावडर अर्धी वाटी, एक वाटी साखर, अर्धी वाटी दूध आणि एक चमचा मैदा. हे सगळं सामान आपण ज्या पॅन मध्ये आता सॉस करायला ठेवतोय त्याच्यात टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, हे सगळे आपण पदार्थ एकत्र करून घेतलेले आहेत. छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्याला हलवून. आता आपण हे गॅसवर ठेवायचं आहे. पहा,
आपण गॅस लावलेला आहे आणि हे मिक्स केलेले सगळे पदार्थ आपण हलवत व्हायचं आहे, त्याला सोडायचं नाही. पहा इथे आपला चॉकलेट क्रीम तयार आहे. आता आपण हे किती एक 7-8 मिनट मी त्याला गॅसवर ठेवलेलं आहे आणि छान त्याला सतत मी हलवत राहिलेली आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. पहा चॉकलेट सॉस आपला झालेला आहे, मी तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण हे केकवरती स्प्रेड करणार आहोत. पहा केक थंड झालेला आहे, आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. केक बघा किती सुंदर फुललेला आहे, जवळजवळ डबल फुललेला आहे आपला केक. पहा आणि कोणताही बटर पेपर न लागता छान निघालेला आहे आणि सुपर स्पॉन्जी आणि सुपर सॉफ्ट केक झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक झालेला आहे आपला. आता याच्यावरती जे आपण चॉकलेट क्रीम केलेलं आहे ते आपण छान पैकी स्प्रेड करून घेणार आहोत. पहा आपण सगळीकडे क्रीम छान पसरून घेतलेलं आहे आणि मी इथे एक फुल केलेलं आहे ओरिओ बिस्किटच्या आतल्या क्रीमचं डेकोरेशनसाठी. खूप सुंदर झालेला आहे आपला केक, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसं वाटली तुम्हाला चॉकलेट केकची रेसिपी? मग घरी करून बघणार ना तुम्ही? नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा.